माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो आज महाविजयादशमी आहे त्यानिमित्ताने दसऱ्याच्या तर शुभेच्छा आहेच पण मगाशी नंदेशनी एक मराठी मातीत काय तेज असत आणि शाहिराची काय ताकद असते ती ताकद दाखवली आज धम्मचक्र परिवर्तन दिन पण आहे त्याच्याही बद्दल शुभेच्छा देतो संजय आता आपण बोलत होतात की जवळपास एक वर्ष झालं झालंच पुढच्या वर्षी एक म्हणजे पुढच्या महिन्यात एक वर्ष होतच आहे तारीख पे तारीख देत आहेत देऊ द्यात मी ज्या वेळेला सुरुवात केली मुख्यमंत्री परी बसून कारभाराला त्या दिवसापासून अनेक जण स्वप्न बघतात की सरकार पडेल सरकार पडेल सरकार पाडू आणि तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुद्धा देते हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा आम्ही तुमच्यासारखे गुळ्याच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाहीत पण जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो ते सुद्धा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही एका वेगळ्या परिस्थितीमध्ये हा मेळावा आपण घेतो आहोत पन्नासच लोक आहेत सभागृह मुद्दामून भरलेलं नाही ना तर शिवाजी पार्क जिकडे अपुरं पडतं तिकडे सभागृहाची काय कथा सभागृह ओसंडून कधीच आणि मेळावा सभा शिवसेनेचा आहे सभागृहात होतच नाही पण नियम आपणच केलेले आहेत आणि आपण नियम केल्यानंतर आपण कसे तोडायचे आजचा हा दसरा मेळावा मी मुख्यमंत्री आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने झाल्यानंतर पहिला दसरा मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये खरं म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जो ते तुफान महासागर लोटला असता तो तुफान महासागर त्याला भरती येते पण मला खात्री आहे की त्या लाटा इथपर्यंत आलेल्या नसल्या तरी तो महाराष्ट्रामध्ये महासागर उचंबळून उसळून आजचा सोहळा आपला बघतोय <laughs> मला पहिला दसरा मेळावा आठवला माझ्या आजोबांचं भाषण आठवलं प्रबोधनकारांचं भाषण आणि त्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की महाराष्ट्र हा काही लेच्या पेचांचा प्रदेश नाही आहे लेच्या पेचांचा देश नाही आहे ही वाघाची अवलाद आहे आणि त्याला जर का डिवचलं तर काय होतं ह्याचे इतिहासात दाखले आहेत भविष्यात पाहायचे असतील पाहायला मिळतील तोच हा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राचं मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि मुख्यमंत्री आहे आज देखील छत्रपतींचा हा महाराष्ट्र जो महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल त्याला आडवा करून त्याच्या छाताडावरती गुढी पाडवा करण्याची ताकद आणि हिंमत घेऊन पुढे जाणार महाराष्ट्र येऊनच बघा तू नेहमीप्रमाणे त्यावेळेला शिवसेना प्रमुखांचं भाषण हे असायच तेच घेत घेत ते विचारांचं सोनं अजूनही आपल्या हृदयामध्ये आहे आणि तेच विचारांचं सोनं घेऊन आपण पुढे चाललेलो पण प्रत्येक दसऱ्या मेळाव्याला नेहमी बातम्या यायच्या की आज शिवसेना प्रमुख काय म्हणणार तसंच आज पण आलंय उद्धव ठाकरे काय बोलणार कोणाला टार्गेट करणार हा दसरा मेळावा म्हणजे काही टार्गेटपणा नाही आहे कोणालाही टार्गेट करायला पण काही जणांना काय होतं की सध्या करोना जोरात आहे बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत पण आपल्याकडे काही जणांना दरवर्षी लस इंजेक्शन देण्याची गरज असते काही जणांना इंजेक्शनही माणसाची चालत नाहीत त्यांना गुराढोरांची इंजेक्शन द्यावी लागतात आणि काही जण तर अशी बेडकं असतात म्हणजे तुम्हाला माहिती आहे सध्या एक त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आणि मी लहान असताना एक गोष्ट किंवा कविता किंवा गाणं काहीतरी होतं बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला तसं या बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला आणि वाघाची डरकाळी ऐकली मग जाऊन बाबाला सांगितलं आणि बाप आवाज काढतोय पण असा चिरका आणि किरका आवाज येतोय तर बेडूक कसा काय वाघ होऊ शकेल होऊ शकत नाही तरी अशी काही सगळी जी काय लोकं आहेत त्यांचं नाही म्हटलं तरी थोडाफार एक समाचार घेणं गरजेचं आहे yeah. मी गेले वर्ष मुख्यमंत्रीपदाला होत आलं पण सहा महिने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधतोय आणि त्याही वेळेला मी म्हटलं होतं की शक्यतोवर मी फेसबुक लाईव्ह करत असताना मी माझ्या महाराष्ट्राच्या कुटुंबियांशी बोलत असतो आज माझं शिवसेनेचं कुटुंब आणि महाराष्ट्राचं कुटुंब एकत्र होऊन माझे शब्द ऐकत आहेत पण तेव्हा एकदा एक मी असं बोललो होतो की मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवून जसा आज तो ठेवलेला आहे मी एक ना एक दिवस आपल्याशी बोलेन आणि म्हणून कदाचित कदाचित जर इकडचा शब्द तिकडे गेला तर मुख्यमंत्री असं म्हणतात मुख्यमंत्र्यांना शोभतं का तर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख असं थोडंसं एक संमिश्र भाषण मी करण्याचा प्रयत्न करतोय संयम मला संयमाचं महत्व आहे कारण संयमातला स गेला तर यम राहतो तो कोणाच्या नशिबी जाईल तो जाऊ देत पण माझा प्रयत्न असा राहणार आहे की शक्यतोवर संयमाने बोलायचं मगाशी हे डोकेंच, डोकेंच दोकेंच दोकेंच हे सगळे मुद्दे आपल्या डोक्या लोकांच्या डोक्यामध्ये घोळतातच आहेत हे यांना बोलायचं कधी एवढं सगळं होतंय टीका होते टिप्पणी होते चारित्र्यानंद खोटे नाट्य आरोप आळ घेतले जात आहेत पण शिवसेना गप्प कशी मी त्या सर्वांना सांगतो की हे सगळे जे मर्द शिवसैनिक आहेत शिवसेना प्रमुखांचे मर्द त्यांच्या विचाराने टक्कर देणारे शिवसैनिक हे केवळ आणि केवळ मी शिवसेना प्रमुखांचं सुपुत्र म्हणून माझं ऐकतायत हे माझं नाही तुमचं नशीब ना समजा कारण जर का त्याने ऐकलं नसतं आणि ते शांत राहिले नसते तर काय झालं असतं कल्पना करून बघा मी येण्यापूर्वी स्मृतीस्थळावरती गेलो तिकडे वंदन करून शिवसेना प्रमुखांना वंदन करून इथे आलो नाही म्हटलं तरी एक शिवसैनिक तिकडे होतेच आणि ती एक घोषणा ऐकायला आली हमसे जो टकराय मिट्टी में मिल जाएगा ज्याला कोणाला टक्कर देण्याची खुमखुमी असेल त्यांनी टक्कर देण्याचा प्रयत्न करून बघावा ज्या महाराष्ट्राच्या मातीने औरंगजेब गाडला अफजल खान गाडला ती तीच पवित्र माती ज्या मातीतून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक तेज जन्माला आलं ती तीच माती आहे आणि तिच्यामधलं तेज हे आज सुद्धा तसंच ताजं तवान आणि तेवढंच मजबूत आहे तेवढंच मजबूत आहे हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जात आहेत का तर मंदिरं अजून उघडत नाही म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक तर आपण कोणाच्या वाटेला जायचं नाही सगळ्यांना आदर सत्कार करायचा कारण महाराष्ट्र शिव छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे तसंच तो साधू संतांचा महाराष्ट्र आहे वडीलधाऱ्यांचा मान सन्मान ठेवायचा पण तुम्ही जर का उगाच आमच्या वाटेला आलात जर माझ्या आजोबांच्या भाषेत वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर वाघ काय शेपूट हलवणारं मांजर नाही आहे तो फटका मारणार तो फटका मारणार मारून घ्यायचा असेल फटका जरूर घ्या पण आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारतायत कोण विचारते ज्या वेळेला बाबरी पाडली गेली आणि जो सगळा कल्लोळ हलकल्लोळ आख्या देशामध्ये उसळला होता कोणाची हिंमत नव्हती सगळे जण आता जे हिंदुत्वावरती प्रश्न विचारतायत ते त्यावेळेला शेफट्या घालून कुठल्या बिळात लपले होते काही कल्पना नाही कदाचित त्यावेळेला त्यां ज्यांचं नाव त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेर कोणालाही माहिती नसेल अशी माणसं आम्हाला विचारतायत तुमचं हिंदुत्व कुठे गेलं का तुम्ही अचानक सेक्युलर झालात शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं ते हिंदुत्व म्हणजे शिवसेना प्रमुख जे बोलायचे की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे बडवायच्यात घंटा तुम्ही बडवा दुसरे येत आहे काय बडवायला तुम्हाला <प्थाँगा> <प्थाँगा> बड़ा, बड़ा, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे देवळात घंटा बडवा नाही का करोना आल्यानंतर घंटा बडवा थाळ्या वाजवा हेच तुमचं हिंदुत्व दुसरं काय हिंदुत्व तुमच्याकडे सगळ्यांना वाटलं गेला करोना घंटा बडवा थाळ्या बडवा काही जण मला सांगत होते की आता पुढच्या वेळेला पुढच्या रविवारी बघा म्हटलं काय बेडूक उड्या मारायला सांगणार आणि त्याच्या पुढच्या रवि रविवारी बघा म्हटलं काय कोलांट्या उड्या मारायला सांगणार मग त्याच्यानंतर दोरीच्या उड्या म्हटलं हे कसलं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे असं नाही आहे आज सुराजा सावरकर सभागृहात मी बोलतो आहे हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे काय आमच्याकडे एक आपल्या एक संस्कृती आहे की माता पैली माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिंदुत्व नाहीये अजिबात नाहीये आज महिलांवरती अत्याचार होत आहेत हत्या होते हे नुसतं आरोप आरोप साठी मी बोलत नाही की बघा बघा तुमच्या राज्यामध्ये काय चालेल नाही कुठेच होता का मने जसं त्या गोवंश हत्याबंदीचा तुम्ही कायदा केलात आम्हाला हिंदुत्व शिकवताना महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा आणि गोव्यामध्ये का नाही मी विधानसभेत जे बोललो होतो की इथे इथे गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता हे तुमचं हिंदुत्व हे असं बुरसटलेलं आणि सगळी रया गेलेली हिंदुत्व हे नाहीये हिंदू म्हणजे कसा पाहिजे जे शिवसेना प्रमुख सांगायचे की हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे आणि आज मी मुद्दामधून काही कागदपत्र घेऊन आलेलो आहे का घेऊन आलेलो आहे कारण काय काय जाण्याची वाक्य मला खरंच आज सकाळी संघाचा कार्यक्रम झाला आणि त्या संघाच्या कार्यक्रमामध्ये जसं आपण या सभागृहामध्ये एक मर्यादित स्वरूपामध्ये हा आपला मेळावा परंपरा परंपरा फार महत्वाची आहे परंपरा आपण सांभाळत सांभाळत हा कार्यक्रम करतो आहे सकाळी मोहनजी भागवत यांनी हिंदीमधून सर्व देशाला उद्देशून एक भाषण केलं आणि त्यांचं वाक्य आहे माझं नाही आहे जे त्यांना मानणारे आहेत त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत त्या टोपीखाली जर का डोका असेल त्या डोक्याला म्हण ह्या वाक्याचा विचार करा आणि हे हिंदुत्व तुमचं तुम्हाला पटते का कारण तुमच्या सरसंघचालकांनी सांगितलेलं आहे शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आम्हाला प्यारं आहेच ते तुम्ही मानता येत नसेल तेवढी तुमच्यात हिंमत असेल नसेल पण निदान सरसंघचालकांनी सांगितलेलं हिंदुत्व तरी तुम्ही मानतात की नाही आणि त्यांचं वाक्य आहे हिंदू हिंदुत्व हिंदू राष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है कोण हे का है कोण ये लोग है पता है आपको? कहां रहे रहे? हिंदुत्व एक ऐसा शब्द है जिसके अर्थ को पूजा से जोडकर संकुचित किया गया है मंदिर का नाही उघडात तुम्ही हिंदुत्व सोडलात का सेक्युलर झालात हे सरसंघचालकांचं वाक्य आहे हे सरसंघचालकांचं वाक्य आहे नुसते टोप्या ना कालू का एक मे त्या टोपी खाली मी पुन्हा सांगतो जर डोका असेल तर त्या डोक्यामध्ये मेंदू असेल तर त्या मेंदूला पहिलं हिंदुत्व म्हणजे काय हा अर्थ तुम्ही तुमच्याच चालकांकडनं समजून घ्या आणि मग खरडे घाशी करा करा ज्या वेळेला संपूर्ण देशात मी पुन्हा एकदा सांगतो आगडोंब उसळल्यानंतर शिवसेना शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक नसते तर मुंबई महाराष्ट्र वाचला नसता त्यावेळेला तुम्ही कुठेही कुठेही कुठे दुरान्वयाने सुद्धा तुमचा संबंध नव्हता आणि आज तुम्ही आमच्या अंगावरती येत आहे का खुर्चीवरती बसलात म्हणून मग जे शिवसेना प्रमुख सांगायचे की जो सर्वसामान्य माणूस असतो त्याच्या तळ भाग्यरेषा असते हे नशीबवान यांच्या कुठे भाग्यरेषा उमटले ते त्यांनाच कळत नाहीये अशी काही भाग्यरेषा उमटलेली माणसं असतात दोन चार दिवसासाठी ती रेषा असते पण त्यांना असं वाटतं की ही भाग्यरेषा माझ्यावरती उमटले म्हणजे मीच भाग्यविधाता झालो की काय नाही एवढं सारी गोष्ट नाहीये आणि त्याच्यानंतर सुद्धा मोहन भागवत जे म्हणतायत हे फार महत्वाचं आहे म्हणजे खरं म्हणजे आजचं मोहन भागवतांचं जे भाषण आहे संजय उद्याच्या आपल्या सामनामध्ये व्यवस्थित छापलं पाहिजे कारण फार मोलाचे त्यांनी विचार मांडलेले आहेत एकतर हिंदुत्वाचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे जे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे जवळपास तसंच हिंदुत्व त्यांनी ते हिंदुत्व म्हणजे नुसतं देव मंदिर पूजा अर्चा त्याच्यापुरतं ते हिंदुत्व मर्यादित नाही आहे त्या पलीकडे जाऊन जे व्यापक हिंदुत्व आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या राजकारण्याबद्दल जे बोललेलं आहे हे सुद्धा त्यांच्याच जी राजकीय शाखा आहे संघाची जी राजकीय शाखा आहे त्या राजकीय शाखेनेही ह्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे कारण आज मोहनजी पुन्हा म्हणालेले आहेत की राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे फार महत्वाचं वाक्य आहे राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे विवेकपाळा हे कोणाला उद्देशून त्यांनी बोललेले असतील आम्ही विवेक पालटोय नाही पालटोय भाजप विवेक पालटे नाही पालते, 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 पालते आज कोरोनाचं संकट सगळीकडे असताना सुद्धा जे काय राजकारण आणि राज्यामधली सरकार हे सरकार पडेल ते सरकार पाडू कशाला पाडापाडी करत आहे कशाला पाडापाडी करत आहे जेवढं लक्ष तुम्ही तुमच्या पक्षावरती देत आहात जे मध्ये मला सांगायचं ना मोदी जे एवढे तास काम करतात आणि एवढ्या वेळेस झोपतात तेवढ्या वेळेस उद्धव ठाकरेंनी काम केलं तरी काय काम होईल उद्धव ठाकरे काय काम करतोय हे नुसतं तुम्हाला गरगर 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 फिरून चालणार नाही तसं भोवरासुद्धा फिरतो सुदर्शन चक्र सुद्धा फिरत असतं सुद्धा फिरत असतं त्या फिरण्याला काय अर्थ नसतो पण जे काम आज झालेलं आहे ते पुढच्या महिन्यामध्ये सगळ्यांच्या समोर मी ठेवणार आहे पण राजकारणामध्ये म्हणजे हे कोरोनामध्ये सुद्धा पाडापाडीच करतात मध्य प्रदेशचं सरकार पाडलं आणखीन कुठलं सरकार पाडलं बिहारमध्ये आता प्रचारायला लागले सोशल डिस्टन्सिंगचं आज सुद्धा आम्हाला सुद्धा हा तोबा गर्दीचा मेळावा करता आलाच काही नाही <laughs> परंतु आम्ही हे नियम पाळतो का पाळतो की मी मुख्यमंत्री म्हटल्यानंतर मी महाराष्ट्र राज्याचा कुटुंब प्रमुख आहे मला माझ्या जनतेची तुम्हाला नसेल तुमच्यासाठी महाराष्ट्रातली जनता देशातली जनता म्हणजे मतं असतील पण माझ्यासाठी ती माझ्यासारखी हाडामासाची रक्ताची माणसं आहेत माझी ती माणसं आहेत माझी ती कुटुंबीय आहेत म्हणून मी उगाचण्या लावून फिरत माझी कुटुंब माझी जबाबदारी पण तिकडे पाडापाडी करताय पण जेवढं लक्ष तुम्ही तुमच्या पक्षावरती देताय त्यातलं थोडं लक्ष तरी देशावरती द्या ना आज देश रसा तळायला चाललेला आहे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा गेल्या आठवड्यामध्ये त्या पूरग्रस्त भागात गेलो होतो अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांची सगळी हे ओसाट झालेली घरदार वाहून गेलेत जमीन खरडून गेले विहिरी बुजले वाहून गेलेत इलेक्ट्रिक पडलेले आहेत मदत 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 करतोय पण करताना सुद्धा पैसे आणायचे कुठून पैसे आणायचे कुठून कारण आपल्या हक्काचे मी मुद्दामून हे सांगतोय आपल्या हक्काचे जो जीएसटीचा टॅक्स आहे त्याचे जवळपास अठ्ठावीस हजार कोटी आणि वरचे आपल्या हक्काचे जवळपास ते दहा एक हजार म्हणजे अडतीस हजार कोटी हे येणं आपल्या हक्काचं आज सुद्धा केंद्राकडे बाकी आहे आज सुद्धा अडतीस हजार कोटी आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे केंद्राकडे बाकी आहेत ते देत नाही आहेत आणि बिहारला फुकट लस देत आहेत कोणाच्या पैशाने देत आहेत पण अडतीस हजार कोटी म्हणजे जीएसटी देतच नाहीये मग मध्ये एक प्रस्ताव असा आला की राज्याने कर्ज उभारावं काय म्हणून उभारायचं मग आता म्हणतात केंद्र कर्ज उभारेल फेडायचं कोणी का म्हणून तुम्ही कर्ज उचलताय आणि आम्हाला उचलायला नव्हताय जीएसटी जो आम आमच्याकडे जो टॅक्स कर गोळा करण्याचा जो एक अधिकार होता त्याही वेळेला आपल्याला सर्वांना कल्पना असेल की शिवसेना एकटी होती महाराष्ट्रात तरी की त्याला विरोध करत होती की असं जे व्हायचं तर असं कसं देणार तुम्ही म्हणजे इथला पैसा दिल्लीत जाणार आणि दिल्ली, दिल्ली मग सगळीकडे वाटणार येत नाही आहे पैसा मग जी एस टी जर का तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल तर मला असं वाटतं मी आज ह्या दसरा मेळाव्याच्या माध्यमात निमित्ताने संपूर्ण देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतोय आवाहन करतोय की चला पुढे या चर्चा करूया आपण त्याच्यावरती जी एस जी काय कर पद्धत आहे ही जर का फसली असेल आणि मला वाटतं फसली की आमच्या हक्काचा पैसा जो आम्हाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही प्रत्येक जण ठो ठो बॉम्ब मारतोय पत्रावरती हो पत्र लिहिले हो जात त्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते आणि ते आण जर का पैसे मिळत नसतील आणि ही जी एस टीची पद्धत जर का फसलेली असेल तर मला असं वाटतं पंतप्रधानांनीसुद्धा प्रामाणिकपणाने चूक मान्य करून एक तर त्याच्यात सुधारणा केली पाहिजे आणि नाही तर ही जी एस टीची पद्धत रद्द करून पुन्हा जुन्या तर प्रणा प्रणालीवरती जाण्याची आज गरज जा असेल तर तसं त्यांनी गेलं पाहिजे की मी आज देशातील सगळ्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो या आपण बोलूया सगळेजण आपण बोलूया कारण हा देश म्हणजे कोणत्या एका पक्षाची मक्तेदारी नाही आहे एका पक्षाची मक्त दिली नाहीये आणि केवळ भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली आणि त्यांना सत्ता करण्यासाठी हा भूभाग जणू काही एकोणीसशे सत्तेचाळीस साली अनेक क्रांतीवीरांनी बलिदान करून अनेक आंदोलकांनी आंदोलनं करून लाठ्या काठ्या गोळ्या खाऊन हा तुमच्यासाठी स्वतंत्र केलेला नाही हा स्वतंत्र हा देश ह्या देशातील गोरगरीब जनतेसाठी केलेला आहे आणि जी एक मस्ती इंग्रजांची होती की कुठेही जा जगामध्ये आमच्या साम्राज्यावरती सूर्य मावळतच नाही इंग्रज मावळले पण सूर्य उगवतच आहे सूर्य उगवतच आहे अजून सूर्य नाही कोणाला थांबत आणि तशीच जर का मस्ती भारतीय जनता पक्षाकडे असेल की काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत हा संपूर्ण हिंदुस्थान आम्ही पाराक्रांत करू करू शकला असतात करू शकला असतात पण ती वेळ ती संधी ती गमावलीत कारण तुमची वृत्ती त्याला कारणीभूत ठरली तुमची वृत्ती त्याला कारणीभूत ठरली आज सुद्धा बिहारमध्ये इलेक्शन होत आहेत त्यांनी सांगून टाकलेले की कोणाच्याही जागा कितीही होत पण नितीश कुमारच आमचे मुख्यमंत्री असतील मुतीश कुमारजी मी शुभकामनाही देता नाही त्यांना कळावा म्हणून मी जर हिंदीमध्ये बोललो याचं कारण असं की बरोबर जो डाव त्यांनी हरियाणाच्या कुलदीप सिंग सोबत खेळ खेळला कुलदीप सिंग बिश्नोई माझ्याकडे आज सुद्धा ते क्लिपिंग आहे काय ठणाणा बोंबलत होते तिकडे सगळे भाजपवाले की हरियाणा का अगला मुख्यमंत्री कुलदीप सिंग बिश्नोई होगा सगळे असं वातावरण भारून गेलं होतं लोकांनी पटपट पट, पट, पट सगळ्यांना त्यांना मतं दिली पण कुलदीप सिंग बिश्नोईचा पत्ता कट करून टाकला स्वतःचं राज्य तिकडे आणलं महाराष्ट्रामध्ये हाच डाव आपल्याशी खेळला होता खेळण्याचा प्रयत्न केला होता हेच जे आज माझं भाषण ऐकतायत तुम्ही सगळेजण त्याला साक्ष आहात दोन हजार चौदा साली सुद्धा हाच डाव खेळला होता दोन हजार एकोणीसला सुद्धा हाच केला की बरोबर शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरुद्ध एक कुठून तरी असाच पक्ष पकडून आणला त्याला उभं करून टाकलं जा लढ शिवसेनेच्या विरुद्ध लढ मोदी बाहेर नाही नितीश तेरी खैर नाही म्हणजे सरळ सरळ युती नाही करायची आड पडद्या मागून सगळं करायचं बंद दाराआड सगळं करायचं आपल्याबरोबर शिवसेनेबरोबर तोच डाव केला पण शिवसेनेबरोबर डाव केल्यानंतर खेळल्यानंतर मी त्याही वेळेला बोललो होतो आणि आजही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांकडनं जे काय आपण शिकलो आणि शिकायला पाहिजे नाही तर जर का काही शिकलो नाही तर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही छत्रपतींनी जे आपल्याला शिकवलं की एक तर कोणाच्या पाठीत वार करायचा नाही पण जर कोणी वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही आणि छत्रपतींचंच एक वाक्य काही पत्र त्यांची मिळालेत काही पत्र इतिहासमध्ये नोंद झालेली आहे आणि माझ्या वाचनात कुठेतरी एक आलेलं आहे की छत्रपतींचं एक वाक्य आहे होय मी शत्रूला दगा दिला आणि शत्रूला दगा देतो पण एक तरी उदाहरण असं दाखवा की मी मित्राला दगा दिलेला आहे एक तरी उदाहरण असं नाफा की मी मित्राला दगा दिलेलं आहे मग आम्ही तुमच्यासोबत राहिलो होतो ती तळमळ नाही आहे किंवा माझं टार्गेट भाजप नाही आहे अजिबात नाही आहे पण एकूण देशाची जी काय विल्हेवाट लागत चाललेली आहे राजकारण आहे की राजकारण हे मोहन भागवत यांच्या वाक्यावरती मी बोलतोय बिहारमध्ये सुद्धा ते नितीश कुमारला आज जे पुढे आहेत आम्ही तर म्हणत होतो मोहनजी भागवतना राष्ट्रपती केलं पाहिजे ही आपली मागणी होती नाही ऐकलीत ऐकलं नाही त्यांनी पण आज कोणाच्या गळ्यात गळे तुम्ही घालताय शिवसेना नको हिंदुत्ववादी शिवसेना तुम्हाला नकोशी झाली मोहन भागवतना राष्ट्रपती करा म्हणणारी शिवसेना तुम्हाला नकोशी झाली हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणणारी शिवसेना तुम्हाला नकोशी झाली पण संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार त्यांच्या गळ्यात गळा तुम्ही घालतात मग मला हिंदुत्वाची प्रश्न विचारणाऱ्यानं मला आहे की असं काय झालं नेमकं ज्या वेळेला दोन हजार चौदा साली निवडणूक आली होती नितीश कुमार तोपर्यंत आपल्या युतीत होते पण दोन हजार चौदा साली जेव्हा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्याची वेळ आली घोषित करण्याची वेळ आली तेव्हा हेच नितीश कुमार म्हणाले होते की आम्हाला सेक्युलर चेहरा पाहिजे पंतप्रधान परी तो जर नसेल तर मी युतीत राहणार नाही आणि त्यांनी युती तोडून टाकली होती मग कोणती लस कोणी कोणाला दिली तुम्ही त्याला हिंदुत्वाची लस दिली का त्याची सेक्युलरपणाची लस तुम्ही घेतली हे मला पत्र खरंडणारे सांगतील कोणी कोणाची लस दिली संघमुक्त भारत म्हणणारा नितीश कुमार हिंदुत्ववादी झाले का तुम्ही सेक्युलर झालात आणि जर तुम्ही म्हणत असाल की जागा कोणाच्या किती जरी आल्या तरी नितीश कुमारच मुख्यमंत्री ठीक आहे निवडणुकीनंतर करोनाची लस सगळ्यांना बिहारमध्ये फुकट देणार मग आमचा बाकीचा देश जो का आहे तो काय बांगलादेश आहे की पाकिस्तान आहे का कझाकिस्तान आहे लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे अशा अशा लोकांना कारभार करण्याची त्यांची लायकी नाही आहे जे देशामध्ये जर असा असं विभाजन करत असेल की ह्याना फुकट आणि तुम्हाला विकत केंद्र सरकार तुम्ही आहात मायबाप तुम्ही आहात मी आज कुठेतरी एक ते दानवेंचं वाक्य ऐकलं त्याच्यानंतर ते दिसलं नाही जे आम्ही बोललो का नाही बोलायचं जी एस टीचे पैसे येत नसतील इतर हक्काचे पैसे येत नसतील केंद्राकडे जून महिन्यापासून आपण आपत्तीग्रस्तांसाठी जे जे पैसे मागितलेले आहेत त्यातला एकसुद्धा नया पैसा आलेला नाही एक छदाम आलेला नाही आहे मग मागायचे नाहीत पैसे मग दानवे म्हणाले लग्न तुम्ही केलं आणि पैसे बापाकडे मागता दानवेजी बाप तुमचा असेल माझा बाप इकडे माझा बाप इकडे आहे आणि तो माझ्यासोबत आहे कधी कधी माझ्या शरीरात असेल कधी माझ्या विचारात असेल पण मला भाडोत्री बाप कोणाला स्वीकारण्याची माझी तयारी नाही ते भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लख ला लाभो पण माझे आई बाप सगळे माझ्या या मातीमध्ये आणि या माझ्यासोबत आहेत पण का पैसे मागायचे नाहीत लग्न आम्ही केलं जरूर केलं पण लग्न करताना बाप तर हो आयराची पाकिट ज्याला देत होतो ना तो आयर घेऊन पळालेला आहे मोजतो म्हणाले मोजतो आणि मोजून देतो मोजतच बसलाय खाल्ले की काय खाल्ले देव जाणे पण आयराची पाकिट पळवणारे तुमचे जर का बाप असतील तर ते, ते तुम्हाला लख राबो माझे आईबाप हे इकडेच आहेत हे सगळं मी तुम्हाला बोलतोय कारण हे गेल्या काही महिन्यातलं दाटून साठून सगळं आलेलं आहे आज आपण विजयादशमी करतो रामाने रावणाचा वध केला आपण एक सिंबॉलिक रावणाचा वध करतो दहा तोंडाचा रावण अनेक तोंड आहेत दहा तोंडाचा रावण दहा तोंडाने महाराष्ट्रावरती आलेला आहे एक तोंड म्हणते रावणाचं रावण की मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे मुंबई पाकव्याप्त काश्मीर पाकव्याप्त काश्मीर सोडून द्या कारण मला वाटतं जर मी विसरलो नसेन तर मोदीने आपल्याला सांगितलं होतं दोन हजार चौदा साली की पाकव्याप्त काश्मीर मी भारतात आणल्याशिवाय राहणार नाही बोलले होते ना पाकव्याप्त काश्मीर लांब राहिलं आपल्या भारताचा जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई हे पाकव्याप्त काश्मीर वाटते त्यांना म्हणा अनधिकृत सोडून द्या तीनशे सत्तर कलम काढलेला आहे पण अधिकृत तरी एक इंच जमीन आज तरी जाऊन तुम्ही घेऊन दाखवा आज तरी जाऊन घेऊन दाखवा तुम्ही आणि मग आमच्या अंगावरती या घरी खायला मिळत नाही म्हणून मु मुंबईमध्ये यायचं आणि वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमक खरामी करायची ही असली सगळी रावणी अवलात महाराष्ट्राची बदनामी कशासाठी करायची ह्याचं कारण करोनाचं संकट असताना सुद्धा जवळपास सोळा हजार कोटी त्यातले दोन चिनी कंपन्या बाहेर काढा येत्या आठ पंधरा दिवसामध्ये आणखीन काही हजार कोटीचे सामंजस्य करार आपण करतो आहोत महाराष्ट्रामध्ये चहू बाजूने उद्योजक येऊ इच्छित आहेत त्यांना आपण आमंत्रण देतोय काय केलं शिवसेनेने मराठी माणसाला वडापाव दिला हो दिला बेक मागून खायचं नाही जे खाशील ते हाताने खा मेहनतीच खा हा त्याचा मागचा संदेश होता आणि आज सुद्धा जे हजारो कोटींचे आपण एमओयू केलेले आहेत काय झालं एमओयूचं पहिल्या सरकारच्या काळात पण झालेले होते पण आपण जे एमओयू मला वाटतं जून जुलैमध्ये केले होते बहुतेक सगळ्या उद्योजकांना आपण जमिनी दिलेल्या आहेत त्यांच्या बहुतेक सगळ्या उद्योजकांच्या अटीतटी शर्ती काढून त्यांनी नाही म्हटलं तरी एक सुरुवात केलेली आहे हे शिवसेना करते महाविकास आघाडीचं सरकार करते हजारो कोटीचे एमओ म्हणजे हजारो कोटीची गुंतवणूक ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येते महाराष्ट्रामध्ये येते कोणासाठी येते या भूमिपुत्रांसाठी येते म्हणून आज मी हे सुद्धा आवाहन करतोय सगळ्यांना विनंती करतोय भूमिपुत्रांना आवाहन करतोय की हे सगळं आम्ही करतोय आम्ही तुमच्यासाठी करतो आहोत जे जे उद्योग येतील ते जाहीर केले जात आहेत जाहीर केले जातील पण तिथे ज्या ज्या पद्धतीचे कुशल अकुशल जी काही काम करणारी माणसं लागतील ती मला या अस्सल मराठी मातीतलीच पाहिजे आहेत तुमच्यासाठी आम्ही हे हो। करतो आहोत नुसतं बोलून थांबत नाही होत तर हे करतो आहोत पण मग इतरांची पोटदुखी सुरू झाली की महाराष्ट्र हे करतोय आम्ही का नाही करू शकत तर तुमचं नशीब आहे आम्ही काय करू त्याला पण महाराष्ट्रामध्ये या संकटाच्या काळात सुद्धा उद्योगधंदे येत असताना महाराष्ट्र पुढे जातो आहे म्हणून महाराष्ट्राची बदनामी केली जाते महाराष्ट्रामध्ये जणू काही कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाहीच आहे मुंबई पोलीस हे निकम्य आहेत आणि त्याही पेक्षा भयंकर म्हणजे जे काय मध्ये सगळं झालं की जणू काही महाराष्ट्रामध्ये शिवाजी पार्क असेल इकडे असेल तिकडे असेल गांजे आणि चरशी शेतीच फुललेली आहे हे एकूण असं चित्र म्हणजे मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे महाराष्ट्र मुंबई पोलीस निकम्य आहेत ते काय काम करत नाहीये इकडे सगळे नशिले आहेत चरस गांजा इकडे रोग उघड उघड विकला जातोय हे असं सगळं चित्र करायचं त्यांना माहिती नाही अजून ही या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आमच्या घराघरामध्ये तुळशी वृंदावनं आहेत गांजाची वृंदावनं नाही <laughs> आहेत असं कोणतं पिक्चर आलं नाही किंवा मै गांजा ते रे घर का हे तुमच्या घरात असेल गांजाची शेती जिकडे असेल कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे पण एकूण महाराष्ट्राची वाट लागलेली आहे कायदा सुव्यवस्था नाही सगळे नशिली लोक आहेत पोलीस नाहीत हे नाही पाकव्याप्त काश्मीर झाले एवढी बर्वादी करून टाकायची आणि ती सुद्धा पोलिसांची बर मानहानी मी का सहन करू जसा मी तुमचा कुटुंब प्रमुख आहे तसा होय मी माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा सुद्धा कुटुंब प्रमुख आहे आणि <laughs> मला त्या पोलिसांबद्दल पोलीस दलाबद्दल अभिमान आहे जगामध्ये असं कोणतंही पोलीस दल नाही की ज्यांनी स्वतःच्या छातीवरती गोळ्या झेलून जिवंत अतिरेक्याला पकडून देणारं एकमेव पोलीस दल आहे त्याचा मला अभिमान आहे तुकाराम ओंबळे त्यांनी कसाबला पकडलं कोणीच नाही असे आणि असे पोलीस केवळ महाराष्ट्र पुढे जातोय म्हणून त्यांना तुम्ही बदनाम करून टाकायचं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणि पुन्हा तेच खरं म्हणजे पाकव्याप्त काश्मीर मुंबई का पाक व्याप्त काश्मीर झालंय हा हे आमचं होऊ शकत नाही ते पण असं बोलणं म्हणजे मोदींचा अपमान आहे कारण मोदी पंतप्रधान गेले सहा वर्ष आहेत त्यांनी सांगितलं होतं की मी पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशामध्ये आणेल पाकव्याप्त काश्मीरमध्ये तर पाऊलच ठेवू शकत नाही पण तुम ते तर असलेल्या देशामध्ये जर पाकव्याप्त ता काश्मीर तयार होत असतील तर तो ते अपयश हे पंतप्रधानांचं आहे राज्याचं असू शकत नाही आमच्या राज्यात ते नाहीच आहे देशात इतरत्र कुठे असेल तर ते त्यांनी त्यांनी जाऊन शोधावं हे पंतप्रधानांचं अपयश आहे आणि मग हे सगळं झाल्यानंतर एक कोणतरी त्याने आत्महत्या केली लगेच तो बिहारचा पुत्र असेल ना पण बिहारचा पुत्र जर त्याने आत्महत्या केली त्याच्यात काही काळबेर असेल माझ्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी तेही शोधून काढलं असतं असेल तर पण लगेच तो बिहारचा पुत्र झाला पण बिहारचा पुत्र म्हणून त्याच्याबद्दल गळे काढणारे तुम्ही महाराष्ट्राच्या पुत्रावरती चिखलफेक करायला लागलात महाराष्ट्र सरकारवरती महाराष्ट्र संपूर्ण या प्रदेशावरती ठाकरे कुटुंबियांवरती आदित्यवरती तोंडात शेण भरून भरून होय मी जाणीवपूर्वक बोलते तोंडात शेण भरून भरून गोमूत्रच्या गुळण्या तुम्ही आमच्यावरती टाकल्या काय झालं टाकल्यात ना गुळण्या आता तेच शेण भरलं तोंड आणि गोमूत्राने भरलेलं तोंड ते गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा कारण इकडे तुम्ही आमचं काही वाकड करू शकत नाही कारण आम्ही हाताने स्वच्छ आहोत पापी वृत्तीची आम्ही माणसं इकडे नाही आहोत <laughs> स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड ढोंगायचं अरे तुमच्याच तोंडाला आणि धोत्राला वास येतो गोमूत्राचा मी काय करू त्याला मी काय करू त्याला पण आमच्या अंगावरती येत हात हे हा जो काही महाराष्ट्राचा द्वेष आहे महाराष्ट्र द्वेषते ती सगळी अवलाद बघितल्यानंतर मी तमाम माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनींना आणि बांधवांना एक आवाहन करतोय की सावध सावधरा हे एक तर देश खतम करतायत देशाचे तुकडे आपण होऊ देणार नाहीत मुंबई तर ते महाराष्ट्रापासून तोडू शकतच नाहीत कारण शिवसेना प्रमुखांनी याच शिवसेना प्रमुखांनी तीर्थावरून इशारा दिलेला आहे की जो कोणी मुंबई पासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याच्या देहाचे आम्ही तुकडे केल्याशिवाय राहणार नाही ही शिवसेना जिवंत आहे आणि शिवसेना मुंबईचा लचका कोणालाही महाराष्ट्र दृष्ट्याला तोडू देणार नाही हा संग संपूर्ण आमचा इतिहास आहे ही सगळी आमची वृत्ती आहे हा आमचा स्वभाव आहे आम्ही शांत आहोत पण शंड नाही होत अजिबात नाही होत ती आमची संस्कृती आहे जर आमच्याशी सभ्यतेने वागाल तर आम्ही सुद्धा सभ्यतेने वागू नाही तर रामदास म्हणालेच आहेत भले तरी देऊ काय तर ती कासेची लंगोटी नाहीतर नाठाळ्याच्या हाती माळ हाणू काठी ती काठी तुमच्याकडे नुसती लाठी काठी असेल पण आमच्याकडे असे मनगट असं मजबूत आहे तलवारीने युद्ध जिंकलं जातं पण तलवार पकडायला मनगट मजबूत असतं ते मनगट आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि या महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या मर्द मराठी माणसामध्ये आहे बोलण्यासारखं खूप आहे सांगण्यासारखं खूप आहे पण हे सांगत 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 सगळं गेलं तर ह्यांचे सगळे जे काही कोण किती म्हणजे पापा मागून पाप ही उघडी पडायला लागतील जो काही कारभार आम्ही करतो आहोत तो तुमच्या सगळ्यांच्या हितासाठी आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करतोय पण भारतीय जनता पक्ष जे काय करत आहे अरे निदान या मातीशी तरी आणि तुमच्या मातीशी तरी इमान ठेवा मित्र ना मित्रपक्षाशी ठेवू नका पण ज्या मातीत तुम्ही जन्माला आलात आणि जर आम्ही महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला असेल तर अगदी फटाके नका वाजू पण निदान खोटं तरी बोलू नका एक निर्णय जो आपण घेतला तो म्हणजे आर्याचं आर्याचं जंगल वाचवण्याचा जवळपास आठशे आठ एकर आँच हे असं उदाहरण संपूर्ण जगात दुसरीकडे कुठे नसेल जंगल उजाड करून शहरं वसली गेलेली आहेत पण शहरामध्ये जंगल राखणं रक्षण करणं हे तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं आहे आता मला अभिमान आहे नक्कीच अभिमान आहे मेट्रोची कार शेड जे रातोरात झाडांची कत्तल करून तिकडे करण्याचं घाटत होतं ती कार शेड आपण मी आले, आले पहिले त्याला स्थगिती दिली स्थगिती दिल्यानंतर अभ्यास झाला आता अभ्यास किती काळ करायचा तुमचं सरकार गेलं तरी तुमचा अभ्यास होत नाही त्याला मी काय करू तुमची शिकवणी नीट लावा मी काय मी कशाला सांगू तुम्हाला कोण टीचर पाहिजे पण आपण ती जी कार शेड आहे ती आता कांजूर मार्गला नेतोय नगरविकास मंत्री इकडे बसलेले आहेत एक सुद्धा एक नया रुपया खर्च न करता सरकारची जमीन त्याच्यावरती कोणतेही लिटिगेशन नाही काही नाही काही नाही का ना ती जमीन आपण मेट्रोसाठी घेतलेली आहे आणि ही मेट्रो मग किती पैसा वाया गेला हा कोण देणार कोणताही पैसा वाया गेलेला नाही अजिबात नाही त्याबरोबर लाईन जे आहेत मेट्रो तीन असेल सहा असेल आणखीन काय असेल ह्याच्या पुढे जाऊन सांगतो की तिकडे जो काय जी कार शेड होणार आहे ती कार शेड तिकडे झाल्यानंतर केवळ कांजूर मार्गपुरती नाही आरेपुरती नाही तर पुढे कल्याण डोंबिवलीपर्यंत तो जो मार्ग जाणार आहे त्याच्यासाठी ती कार शेड तिकडे होणार आहे हे करायचं नाही पण केल्यानंतर सुद्धा असं काही ठोठो बोंबलायचं की जणू काही आम्ही मोठंच काहीतरी घोडं मारले आणि काय सांगलं म्हणाले विलासी राजा आणि त्याची अहंकारी मुलं ठीक आहे ना मग मी असं म्हटलं तर अहंकारी राजा आणि कळसूत्री भावल्या हे <laughs> नुसतं असं असं फिरवत बसायचं बोट वर केलं की टांग यांची टांगवर होते हे बोट वर केलं का हात वर होतो हे दुसरं बोट केलं की के दोन्ही टांगावरती होतात आता काय काय वर तुमचं काय वरनं काय करतील दोरीवरनं मला काय माहिती तुमच्या वरच्या जोडीला तुमचं कोणते कोणते अवयव जोडले गेले पण ही कळसूत्री भावल्यांचा खेळ आता महाराष्ट्राने संपवलेला आहे आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये कळसूत्री बावल्यांचा खेळ होणार नाही इकडे मर्द मावळ्यांचंच सरकार येणार आहे मर्द मावळ्यांचं सरकार येणार आणि म्हणून बांधवानो आणि भगिनीनो मी मगाशी म्हटलं की बऱ्याच काय 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 काही गोष्टी घेऊन आलेलो आहे पण सगळ्या गोष्टी सांगत बसण्यात तसं काय मला वाटतं उगाचाच वेळ काढण्यात काय अर्थ नाही आहे पण एकूण एकच गोष्ट महत्त्वाची जी सांगतो की जे काय चाललेलं आहे संपूर्ण देशात हे फार विचित्र चाललेलं आहे करोनाचं चा संकट आहेच जगभरामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था ही खिळखिळी खेड़ झालेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष न देता केवळ सरकार पाडापाडी करण्यामध्ये जर भारतीय जनता पक्षाला रस असेल तर मला असं वाटतं आराजकाला आपण आमंत्रण देतो आहोत अराजकाला आमंत्रण देतो आहोत जे मी येताना बघत होतो कुठल्या तरी एका देशामध्ये धान्याची कोठारं फोडली जात आहेत कारभार कसा करावा आपण नेते आहोत तुम्ही नेते आहात ज्या वेळेला मला आठवतं जून जुलैच्या सुमारास माननीय पंतप्रधानांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आणि देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रमुखांना त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विचारलं होतं की चीन हा पुढे सरकतोय काय करायचं आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही प्र प्रधानमंत्रीजी तुम्ही नेते आहात आमचा तुमच्यावरती विश्वास आहे युद्धाच्या काळात आम्ही राजकारण करणार नाही अजिबात करणार नाही जे तुम्ही ठरवाल आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आमचा तुम आमचा तुमच्यावरती विश्वास आहे कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही लेचे पेचे नाही आहात मग जर हे आम्ही करू शकतो तर करोनाचं संकट ह्याच्यामध्ये तुम्ही राजकारण करता मंदिरं उघडा मंदिरं उघडणार आहे मला काही हौस नाही आहे की सगळं काही लॉकडाऊन करून करून दाखवले काय दाखवलं टाळेबंदी अजिबात नाही लॉकडाऊन करण्याची काही मला हौस नाही आहे सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू करत उघडत जातो आहोत पण आज जे तुमच्या सरसंघचालकांनी सांगितलेलं आहे की हिंदुत्व म्हणजे नुसतं पूजा अर्चा यांच्याशी जोडला गेलेला तो एक संकुचित शब्द नाही आहे बरंच काय काय ते बोललेत मुस्लिम बांधवांबद्दल सुद्धा ते बोललेत ऐका जरा त्यांचं जरा त्यांचं ऐका जी शिकवण त्यांच्याकडनं तुम्ही घ्यायला पाहिजे ती न करता त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष न देता जर तुमचं लक्ष खुर्चीवरती असेल तर तुमच्या खुर्चीचे खुर्ची पाय विचार नसल्यामुळे कधी कापले जातील हे सांगता येत नाही पाया मजबूत पाहिजे आज सगळी एन डी ए म्हणून जी काही आघाडी केली होती ती आघाडी तुटून गेलेली काय एनडीए शिल्लक नाही राहिलेली पहिला आपल्याशी खेळ करायला गेलेले आपण तडाखा दिला अकाली दल गेली मग मला वाटतं ते गोरखा काय त्यांचं ते गेले खडसे गेले आणखीन कोणतरी ते जात आहेत म्हणून मी परवा मला प्रश्न विचारला की तुमची प्रतिक्रिया काय तेव्हा मी हेच सांगितलं होतं की यशाची शिखर पादाक्रांत करतायत जरूर दही हंडी फोडायला वरती गेलेत पण वरती गेल्यानंतर तारेला लटकू नका कारण खालचं सगळं गेलं येणार कसे खाली हांडी आणि तुम्ही दोघं एकदम खाली दही हंडी फोडताना सुद्धा पाया मजबूत असावा हो लागतो आणि तो जर का पाया तुमच्या मित्रपक्षांचा हल्ला असेल तुमचे पायाचे दगड जर निष्ठत असतील विचार नाही आचार नाही काही नाही संस्कृती नाही तर असं सरकार हे जास्त काळ टिकू शकणार नाही आमचं सरकार कधी पाडायचंय माझं आव्हान आहे पण तुमचं सरकार पहिलं सांभाळा तुमचं सांभाळा कारण एक दिवस जनता उठेल आणि ते म्हणतील हे नाही तर कोण हा जो काय प्रश्न होता तर जनता म्हणेल कोणी चालेल पण हे नको हा विचार आता सुरू झालेला आहे कोणी चालेल पण हे नको आणि म्हणून मी बिहारच्या जनतेला सुद्धा एक सांगतोय की डोळे उघडून मतदान करा मी कोणाला करा मला माहिती नाही ते तुम्ही तुमचं तुम्ही बघा पण हे जे काही छक्के पंजे चालतात त्याला बळी न पडता तुम्ही मतदान करा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कारण मध्ये मध्ये काय होतं काय रे तर आज आत घेऊन मध्ये मध्ये काय होतं आता गेल्या पूर्वी समाजाला ओबीसी समाजाला धनगर समाजाला मी सर्वांना सांगतोय की बाबा आम्ही तुमचे आहात हे सरकार तुमचं आहे कोणताही समाज हा न्याय दिल्याशिवाय मी शांत राहणार नाही हे मुख्यमंत्री म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना वचन आहे सगळ्या समाजाला मी न्याय देणार आणि हा न्याय देताना कोणाचं काही काढून देणार नाही जो तो समाज एक गोष्ट नक्की चांगली आहे की प्रत्येक समाज म्हणतोय की त्यांना द्या आम्हाला हरकत नाही पण आमचं फक्त कोणाचं काही कमी होणार नाही आदिवासींचं तसंच राहील धनगरांचं तसं त्यांनाही देऊ ओबीसींचं रा देऊ मराठ्यांना देऊ सगळ्यांना देऊ फक्त एकच हात जोडून नम्र विनंती करतो आहे की जातीपाती आणि समाजामध्ये जे कोणी महाराष्ट्रद्वेष्टे भिंती उभ्या करू इच्छित असतील तर ता त्यांच्या कारस्थानानं बळी पडू नका कारण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात तुम्ही म्हणजे शिवरायाचे मर्द मावळे आहात आणि तुमच्यामध्ये जर का तुटफूट झाली आणि तोडफोड करण्यामध्ये जर का ते यशस्वी झाले तर केवळ आपलेच नाही तर महाराष्ट्राचे तुकडे कराल ते मागे पुढे बघणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं आज दसरा आहे हे जे आपण वैचारिक सोनं लुटतं न लुटतो जे काय असेल ते पण निदान बेल भंडारा उचलून एक शपथ घ्यायला पाहिजे की महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल असं मी काही करणार नाही ही, ही शपथ या दसऱ्याच्या निमित्ताने घेऊन तूर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र